महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार शक्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, कारण महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असल्याचा दाखलाही त्यांनी दिलाय. अमित शहांनी 2024 साली महायुतीचं सरकार येईल, पण 2029 साली फक्त भाजपचं सरकार येईल असं वक्तव्य केलं होतं. आणि त्याच विधानाच्या त्याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर अजितदादांकडनं हे प्रत्युत्तर आल्याचं चित्र दिसतंय. आज या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. 1985 नंतर नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 90 मी पण निवडून आलो, तुम्ही आलो होतो 90 तिथं काँग्रेसला 7 जागा कमी पडल्या. अपक्ष सुभाष अण्णा कुल, तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं. तर अजित पवारांच्या या विधानाला पार्श्वभूमी आहे ती अमित शहांनी आज केलेल्या एका वक्तव्याची. 2029 साली एकट्या भाजपचं सरकार असेल असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलंय. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना अमित शहांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलं. संपूर्ण भाषणात अमित शहा यांनी दोनदा स्वबळावर सरकार आणायचंय असा नाराही दिला. त्यामुळे भाजपची एकट्याच्या बळावरती सत्ता स्थापना करण्याची इच्छा किंवा महत्वाकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 2024 साली महायुतीचं सरकार आणण्याचा निर्धार करतानाच 2029 सालात शत प्रतिशत भाजपचा निर्धार एक प्रकारे अमित शहांनी व्यक्त केला. तर विधानसभेची निवडणूक जवळपास महिन्याभरावरती आलेली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते प्रचारामध्ये उतरले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण, ठाणे आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतात. दरम्यान अमित शहांनी महाराष्ट्राची निवडणूक राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल असं मोठं विधान केलंय. तर 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार स्थापन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या बैठका घेतात. 2 दिवसीय दौऱ्यात त्यांनी निवडणुकांची रणनीती आखण्याचं ठरवलंय. तर अमित शहा अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून शाखा शाखांना सुद्धा भेटी देतात आणि ही गंभीर बाब असल्याची टीका संजय राऊतांनी केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्यासाठी ते इथे आलेले असतील असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर पक्ष आणि कार्यकर्ते फोडता, भाजपकडे टॅलेंट नाही का असा तिखट सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय. त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का, व्यवहार वगैरे पाहिला? आम्हाला भीती वाटते, हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल. ते भारतीय पक्ष जनता पक्षाचे ओरिजिनल कार्यकर्ते ज्यांनी खरंच संघर्ष केला ते कुठे गेले? मग त्यांना का न्याय मिळत नाहीये? सारखं उद्धवजी आणि शरद पवारांचेच कार्यकर्ते फोडायचे, त्यांना पक्षात घ्यायचं आणि चांदीच्या ताटा जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही. हे बाहेरून सगळे आलेच ताटावर बसतात, हा कुठला न्याय? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वोट जिहाद आणि लव जिहाद या विषयांवरती भाष्य केलंय. लोकसभेच्या निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आला असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये, तशा पद्धतीनं काळ सोकावतोय असं फडणवीसांनी म्हटलं. कोल्हापुरातल्या कणेरी मठ इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा, वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो, धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार
केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. जिहाद करतायत, जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांशी निकाल लावल्यात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, मग 1 नाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावलात सांगू का काय? हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं, थोड्या दिवसाचे असल्यामुळे, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही. आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल तर मग आता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची. बघा, जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही. भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं. हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं देऊ मिळू शकत नाही. त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द वगळले तर डिपॉझिट जाईल त्यांची. हे 4 शब्द वगळून दाखवा म्हणा. जे मुसलमानांच्या मतदाराला जर लव्ह जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळा काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय. दोघांमधला फरक काही आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे. आणि याच कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक वास्तव मांडलं किंवा आरोप केला. राज्यामध्ये लव्ह जिहादची प्रकरणं वाढलेली असून हिंदू समाजातल्या मुलींची फसवणूक होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला. खोटी ओळख सांगून हिंदू मुलींची फसवणूक केली जात असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे, पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं, अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाही आहेत, हे ठरवून करतायत, हे षडयंत्र आहे, हे लव्ह जिहाद आहे. आणि नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावरती आलाय. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजकांसाठी एक निवेदन प्रसिद्ध केलं. गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश द्यावा, त्यांना टिळा लावावा, देवीची पूजा करायला सांगावी अशा सूचना दिल्या गेल्या. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांनी ही मागणी केली आहे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी सुद्धा विश्व हिंदू परिषदेकडनं करण्यात आली आहे. पण त्यांना थांबवण्याकरता त्यांनी आधार कार्ड बघावं. गेट जे आहे जिथनं प्रवेश होणार आहे तिथे त्यांना सगळ्यांना टिळा लावावा, टिळा लावून त्यांना प्रवेश द्यावा. प्रवेश झाल्यानंतर समोरच भगवतीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला पुष्पार्चन करून आणि मग त्यांनी आतमध्ये प्रवेश करावा अशी पण आम्ही अपेक्षा गर्भा संचालकांकडून करतोय. यापुढची बातमी लक्ष्मण हाकेन संदर्भातली. काल लक्ष्मण हाकेनचा एक व्हिडिओ समोर आला आणि ओबीसी आणि मराठा समाजात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. लक्ष्मण हाकेनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. आज लक्ष्मण हाकेनी आपल्या बदनामी मागे संभाजीराजे छत्रपती असल्याचा थेट आरोप केलाय. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधात रचलेला हा कट असल्याचं हाकेनी म्हटलंय. पुण्यातल्या भर रस्त्यावर मराठा तरुण आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यात झालेली ही वादावादी. लक्ष्मण हाके हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत मराठा तरुणांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेराव घातला होता. यानंतर लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.
ससून हॉस्पिटल समोर दोन्ही समाजांकडून घोषणाबाजी केली जात होती। लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली। प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। या घटनेनंतर लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल करत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधलाय, तर स्वराज्य संघटनेकडूनही हाकेंवर पलटवार करण्यात आला। आणि हे भेकड आहेत, अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं, अरे भेकडा नो, पळून काय गेला मग? त्यावेळी शिवरायांना विरोधी करणाऱ्या औलादी आजही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला बघायला मिळाल्या। हे भेकड आहेत भेकड, यांच्यात जर दम असताना तर एकटा एकटा माझ्या समोर आला असता। छत्रपती संभाजीराजे यांची उंची काय? हाके सूर्यावर थुंकल्याचा प्रकार करत आहेत, हाकेंचा आम्ही निषेध करतो। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही अशा छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये घेऊ नका। मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगेंनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। कोणाला कधी विरोधक मानत नाहीत आणि मानलं तर त्याला सोडत नाहीत। आपला रूल आहे आणि आपण आपल्या शब्दापासून रूलपासून मागं हटत नसतो, त्यामुळं मानत नाही। आणि वैयक्तिक जीवनात कोणाचे मी पडतच नाही, वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही। त्याचं त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते, ती ज्या त्याचं फळ जो तो भोगत असतो। पुण्यात घडलेल्या प्रकारावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। राज्यातील विविध भागात ओबीसी संघटनांनी रास्ता रोको केलाय। आतापर्यंत केवळ उपोषण आणि आंदोलनापुरता असलेला हा वाद आता वैयक्तिक पातळीवर घसरल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या राज्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। आज ही यात्रा बीड जिल्ह्यातल्या माजलगावात पोहोचली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजलगावच्या नागरिकांना संबोधित केलं। अजित पवारांचं भाषण सुरू होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली। अजित पवारांनी बोलणं सुरू केलं तरी सुद्धा घोषणाबाजी काही थांबली नाही। पुढे बराच वेळ अजित पवारांच्या नावानं घोषणाबाजी सुरूच होती, तेव्हा अजित पवारांना मात्र रागनावर झाला। यापुढे घोषणा दिल्या तर भाषण इथेच थांबवेन आणि निघून जाईल असा दमच त्यांनी कार्यकर्त्यांना भरला। पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता मी आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेल, निघून जाईल। फालतूपणा बंद झाला पाहिजे। मग अशी दादांनी पण सांगितलंय, काही शिस्त बिस्त आहे का नाही का? तुम्हालाच कळतंय ना, आम्हाला काही कळत नाही। आम्हालाही कळतो, आम्ही पण तरुण पाळण्यात उत्साह दाखवलेला आहे, पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना। आणि महायुतीमधले नेते आपल्या भाषणांमधनं मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण या योजनेचा प्रसार करतात। अशातच अजित पवारांनी माजलगावच्या सभेत आचारसंहितेपूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 3,000 रुपये मिळणार आहेत अशी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच भाऊबीज मिळेल हा अजितदादांचा वादा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हा माझा वादा आहे। तर कोलकात्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवरती अत्याचार करून तिची निर्घृण पद्धतीनं हत्या झाली। 2 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आजही देशभरात उमटत असतानाच मुंबईच्या नायर रुग्णालयात सुद्धा लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नायर रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचं निष्पन्न होत आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी सर्वांसमोर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत तात्काळ कारवाई केली। नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या रुग्णालयात डॉक्टर शैलेश मोहिते यांची आता डीनपदी नियुक्ती झाली आहे। त्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली जाईल। रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवल्या जातील अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडनं दिल्या गेल्या आहेत।
नायर रुग्णालयातल्या डीनची बदली झाल्याची बातमी येते, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातला मार्ग निघणार नाही. ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर FIR झाली पाहिजे, जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर FIR झाली पाहिजे. आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडनं सत्ताधारी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं राज्यातला गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. काँग्रेसनं लापता लेडीज मोहीम सुरू केलेली असून त्यासाठी एक पोस्टर तयार करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये लापता लेडीज म्हणजेच हरवलेल्या महिला आणि मुलींबाबत दावा करण्यात आलाय. महाराष्ट्रातनं दरवर्षी 64,000 मुली बेपत्ता होतात आणि ही चिंतेची बाब असल्याचं पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय. लापता लेडीज कॅम्पेनच्या माध्यमातनं राज्यात महिला, तरुणी आणि लहान मुलींना अत्याचाराला कसं सामोरं जावं लागतं असाही आरोप करण्यात आलाय. पुढची बातमी राज्यातल्या बळीराजाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची. राज्यात अतिवृष्टी झाली आणि पिकांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा काढण्यात येतो. मात्र याच पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 5 आणि 10 रुपये इतकी तुटपुंजी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. नांदेडमधल्या 1,58,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात तक्रारी नोंदवल्यात. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी तुटपुंजी मदत. शेतकऱ्यांना फक्त 5 आणि 21 रुपयाची मदत. पीक विमा योजना कोणाच्या फायद्याची? नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील कवठा इथल्या शेतकऱ्याची पीक विमा कंपन्यांनी मांडलेली ही थट्टा. या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी कोणाला 5 रुपये गुंठा, कोणाला 21 रुपये तर कोणाला 30 रुपये गुंठ्याप्रमाणे मदत मिळाली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं शेतीचं पीक घेतलं, मात्र अस्मानी संकटात त्यांच्या हातचं पीक गेलं. या शेतकऱ्यांचे डोळे लागले होते ते पीक विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या मदतीकडे. पीक विम्यापोटीची अग्रिम 25% रक्कम त्यांना मिळाली, मात्र उर्वरित 75% रकमेपैकी जमा झालेली रक्कम पाहून त्यांना धक्का बसलाय. काहींना तुटपुंजी रक्कम मिळाली आहे तर काहींच्या खात्यात रक्कम आलेलीच नाही. कोणत्या नियमांच्या आधारे पीक विमा कंपन्यांनी भरपाई दिली असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. तर 19 रुपयाप्रमाणे पैसे आलेले आहेत आम्हाला. 19 रुपये गुंठा, 1,005 रुपये एक, 1,111 रुपये एक, 56,000 रुपयाला पाहिजे होते बघा. आले किती? 2116 रुपये आले. 26 रुपये पडले बघा. एकाच गटात शेत धुऱ्याला धुराच आहे. वडिलाच्या नावाचा विमा मिळाला आहे आणि माझ्या नावाचा विमा मिळालेला नाही. 120 रुपये काय 110 रुपये प्रमाण मिळालेला आहे, पण मला 1 रुपया पण मिळालेला नाही. फोन करतोय त्यांच्याकडून असं वारंवार सांगितलं जात आहे की टेक्निकल इश्यू किंवा डाट्याचं सर्व्हरचं डाऊन आहे, तुम्ही 2 तासांनी कॉल करा. पुन्हा 2 तासांनी कॉल केलं तर तेच सांगितलं जात आहे आणि मला कुठलीच मदत भेटत नाही आहे. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मिळालेल्या तुटपुंजा रकमेबाबतच्या तक्रारीची दखल नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये आपण या सगळ्या तक्रारीची दखल घेऊन कंपनीला आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने हे जे शेतकऱ्यांना अतिशय अत्यल्प असा पैसा मिळाला किंवा काही लोकांना मिळाला नाही त्यांची पुन्हा फेरतपासणी होऊन त्यांना जेवढा देय आहे तेवढा पैसा देण्यासाठी आपण विमा कंपनीला आदेशित केलेला आहे. नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीक विमा काढला जातो. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तो आधार असतो, मात्र अशी तुटपुंजी रक्कम देऊन त्यांची थट्टा मांडणाऱ्या कंपन्यांवर कायद्याचा बडगा दाखवायलाच हवा. त्याप्रमाणे बळीराजाला योग्य ती मदत मिळण्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे. मुजीब शेख, News18 लोकमत, नांदेड. पुढची बातमी वाशिममधनं. वाशिमच्या मालेगावमध्ये महायुती समर्थक आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटू शकतं. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, तसंच आम्ही 10-20 कोटी रुपये हणतोय आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची तुलना करताना त्यांनी या आशयाचं विधान केलं, त्यामुळे सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे. आमच्या घरी लय मोठं आहे. आम्ही बँका बुडवल्या, त्या कारखाने बुडवली, ते दुकान बुडवली, ते कारखाने बुडवली, ते सरकार बुडवलंय. आम्ही जेवढं हणता येईल तेवढं हणलं या आणि तुम्ही काय फक्त अनुदान 5,000
10,000 द्या, 20,000 द्या, आम्ही किती आणतोया 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी, आमचं कोट्यात चाललंय आणि तुमचं हजारात चाललंय, अरे कशी गरीब हटायची तुमची। आणि बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधनं सुटलेल्या गोळीमुळे जखमी झाला। रिव्हॉल्वर साफ करत असताना मिस फायरिंग झालं आणि त्या आणि गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली आणि या घटनेमध्ये तो गंभीरत्या जखमी झाला। रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याच्या पायातली गोळी काढण्यात यश मिळालेलं असून सध्या गोविंदा यांची प्रकृती स्थिर आहे। घटना घडली तेव्हा गोविंदा घरामध्ये एकटाच होता, त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे, याच रिव्हॉल्वरमधनं चुकून गोळी झाडली गेली जी त्याच्या पायाला लागली। या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून गोविंदा यांच्या प्रकृतीची चौकशीही केली आहे। नमस्कार, प्रणाम, मैं हूं गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का। आणि येत्या 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेनेचा 92वा वर्धापन दिन साजरा केला जाईल। चेन्नईच्या मरीन बीचवरती यानिमित्तानं फ्लायपास्ट होणार आहे। यामध्ये विविध 71 विमानं सहभाग घेतील। या वर्धापन सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। यानिमित्तानं विमानांच्या कसरतींनी उपस्थितांचा श्वास रोखून धरला होता।